चल आन कैरेट आन चल बाई आज तो मस्त सोनं भेटणार रात्री चला मग एवढं खडून झाले पाहिजे मार्केटला जाऊन ओपन आलं का मग तुला सकाळी लगेच सोनं करतो आवर घाबरू नको ठेव सकाळी का रात्रीला सोनं कर नाही रात्री सोनार दुकान चालू नाही रात्री ओ तुम्ही आज संध्याकाळी बोलले होते मला अगं पण आता दोघांना संगत जावं लागेल बनवायला मग संगत जायचंय पटापट काम करून जाऊ ना मग तू येते का वांगे वापायला नाही मग काय मार्केटला बाय माणसं काही काम नव्हतं का मी पहिलेच सांगते बरं का तुम्ही आता ना असं करू नका माझ्याशी बरं नाही करणार अहो चल तिला कोणत्या सारी देत तुम्ही घुसीच्या मध्ये घुस अहो गाड्याला तर बोलू हा त्याला तर शिरप्या कुठे गेला शिरप्या हो अरे चाल काय करतोय इकडे बाहेर देतोय ना अरे आता वांगे खुडायचे का आता बरं बाहेर पाणी लावू दे का होत रे मला वाटलं तुमच्या तुम्ही खुडीच नाही रे उसाव पाणी लावू दे आमचं आम्ही खुडतो मग तुम्हाला कशाला ठेवलंय वर ढगाला लागली कळण पाणी थेंब थेंब गळण फुकटचे पैसे खायचे असतात ढगाला लागली कळण अरे शेर प्यार गाणी नको म्हणू मालकीन संघ तुला एवढे कळत आहे का रे चुकलं चुकलं का मी काय म्हणते तुम्ही तर म्हंटले होते की लय वांगे लागलेले इथं तर दोन चारच वांगे दिसत आहे काय खुडायचं अगे कडा नाही ना येणार जाणार नेता असतील भाजी भिजीला पण मध्ये लय गोपरची गोपर आहे का मधी मध्ये मध्ये कोण घुसणार एवढ्यात आता आपण तिथे झालं हे शिरपे जिथे कॅरेट घे नाही मला वाक्य तिचं भरले मला तिचं भरले पगार काय फुकट खाते का तुम्ही हो ताई तसं नाही ना माझं दुखत कंबा शिरप्या एक तर ती येत नव्हती का बरं मांडणं केली तुम्ही ती येतच नव्हती वांगे कुडायला का बरं का बरं बाई आता का अडचण आहे का तू ना शिरप्या राव तुला मी एकदा सांगेल तू तेवढं कर बरं तू आमचा मालक आहे का बरं खोड मी आम्ही तो आले मालक आहे नाही तुम्ही माझे मालक आहे चाल बिलक बरं सर बसले बसले खोडू तू तू का साहेब खोड मला काय केलं नाही त्याची पण तू वांगे खोडून दे मला तेवढे ए खोडा दोघं जण आवरा मी जाळ्या भरत तोवर हा ओ मालकी माय काटा भरला काटा भरला ओ काटा भरला तर दाखव ना मालकाला दाखव तिकडे मी काय करू ते बायला कुठे जायचं हा काढलं चल उभी जरा जा पण वर करू पाय वर करून पाहू का खाली वांगे राहू नका देऊ मालक वर केलं तरी दिसत नाही खालून दिसायला पाहिजे असल तर दिसल ना अहो मी काय म्हणती काय मध्ये बी वांगे नाहीये नाहीये एक भेटलं बस सडक एकच बघा शेरप्या काय रे काय मग बोलते तुम्हाला की वांगे नाहीये तुमचं चालू आहे वांगे वांगे काय वाढीच गेलो काय तो फवरले का फवरले होते ना तुम्ही पहा बरं का मध्ये वांगे मध्ये किती वांगे तुम्हाला एकही गाव असले का एकही गाव असला नाही मला तरी गाव असला पण तुम्ही अहो दिसत नाही ना मला माय डोळे फुटलेले का पाच माय मी पाच चाल कर सांगते मी गाडीवरती भरोसा नाही ठेवायचा काय झालं वांग्याला काय शिरप्या हो अरे एक काही वांग दिसता ना काय चष्मा लाव नाही तर चष्मा चांगला दिसते अजून हे बाय आता काय केलं अहो वांगे नाही आहे तुम्ही तर बोलता की लय वांगे लागले लय सोन्यासारखं पीक आहे कुठे आता काय करायचं वांगे काम चोरी जाऊ राहिले काय म्हणे एक लाखाचा माल आहे आणि दोन लाखाचा माल आहे का मालक अरे काय करतोय काय कर तू अरे ओ मालक मी ते शेताला पाणी भरायला जातो ना रोज अरे हा आपण भाजीपाला इकडं आपला लावेल त्याच्याकडे लक्ष द्यायचं सांग बरं आज मी कॅरेट घेऊन आलो वांगे तोडायला मालकीनला घेऊन आलो मी आलो एवढे तीन तीन कॅरेट मी डोक्यावर ठेवून आणले एक वांगा निघा ना सांग बरं तर मी काय करू मला त्याला मी काय करू म्हणजे तुम्ही खत लावलं ना वांग्याला वांगे एवढे झाले माजले त्याला बिगर खताचे माजले का ते त्याला वांगेच येते वरायटी बदलली काय काच वरायटी बदलली तुम्हाला लक्ष कोण काय नाही मी सगळं काय मला एवढं मला हँडल करायचं राहतो काय काय करू मी एकटा अरे तिकडे थोडं थांबायचं पण आता चालू पीक आहे तरी मी तुम्हाला बोलली होती काल रात्रीलाच नाही बोलली का मी तुम्हाला गाडीवर भरोसा ठेवू नका ठेवू नका तुमचं चालू नाही आपल्या गाडीले गरब आहे आपल्या गाडीला दोन दोन पोरं आहे आपल्या गाडीची बायकोले गरीब आहे त्याच्या आपण त्याला पैका देतो त्याचं पोट भरत बघा कसं पोट भरत त्याच आपला माल चोरी केला त्यांनी आता पावराले झापू राहिले मी त्याला आता माल चोरी केला त्यांनी वांगे कुठे भावले काय जाऊ द्या काय तुला काय ठेवलं हव्या दोन दिवस घरी नव्हतो ना अरे काय ठेवले कामाला ठेवले दोन दिवस घरी नव्हतो ना कुठे घालता दोन दिवस कुठे डिलिव्हरी झाली ना तू सांगू गेलता का सुट्टी बी तुम्हाला बोलून घेते नाही तो
फुकटचे पैसे देता त्याला कुठे जायचं होतं का मालक ते वांगेल राखन तुम्ही उमसला आता म्हटलं का तू अचानक ते पडतो काय लागलं माझे मी काय करू अरे काय अचानक असं रे रात्रे पण मला किती मोठा झटका लागला झटका बसला माहिती का बरोबर बरोबर तू दरारक भरू ना आता ना तर मग काय गरीब माणूस अरे तो वर्ष आम्ही शेती लावले ना हो चुकलो मी आता येऊन पुढे नाही चुकलो नाही आम्हाला होतं तुला काय लावले असते बरोबर आहे पर आता चुकलो मालक मी काय चुकलंय असं रे ओतरे रे चुकलो मी अच्छा चुका जर करीत राहिलं कसं व्हायचं मालकाचं मग आता काय करू सांग बरं तुला सांगितलं एकदा माल चालू झाले होय ना तर मला तर राखणच केलं पाहिजे काढून टाक त्याला तो ताई नका नका असं नका तुला काय इच्छा आहे काढून टाका डायरेक्ट हा दुसरा गाडी लावा शिरपे नको थांबू नाही मी नाही मालक असं नको काय नको नको काय मला तीन पोरे त्यांना अन्न पाण्यावरचून मरतील तुमचा पाय पडतो पाय बी काय पड नको ऐक ऐक तुला आतापर्यंत काही कमी केलं का मी नाही तू जेव्हा मागेल तेव्हा पैसे दे तू का आज उचल निघती मग तू असं काय करतो मग मालकाचे नुकसान चूक झाली मालक माझी आता येऊन पुढे मी चांगलं लक्ष ठेवून दिलो कवा आमचे नुकसान झाले नाही आता मी दवा खाणतो आता बरोबर निघणार नाही नुकसान मावाले हो पण आता मी देईन कसर काढून द्यायची तुम्हाला कवा कसर काढ आम्ही वर गेलो आता मी डोळ्यात तेल घालून बसन पण ते वांगे जर राखणच करीन तुम्हाला लाखाचे 2 लाखच करून दाखीन तर सीट प्रमाणावर मला गाडीवर भरोसा नाही हो ताई तसं नका ना बोलू माल यांनी चोरलाय कोणी तुम्ही नाही मालक शिरपे मालाय जाऊ ठे तरी थोडं मालक गरीब माणूस पोलीस स्टेशनला न्यावं लागेल मग तुला कंप्लेंट करू का काल पकडतो कोणा नेले ते फक्त तसं होणार नाही तुमच्या पुढे मी ओढवा असं नको नाटक नको तू असे नाही बरं का आम्हाला चांगला अनुभव लय गाडी भेटली मला त्याच्याशी जसं काय पोर काय तुमचं ते इमानदारीत काम करीन मालक तुमचा तुम्ही फक्त बायकोवर तोंड उचलता येतो मी आता इमानदारीत काम करीन मालक अरे काय बाल गेला निघू बाला चोरीला काय इनामदारीने काम करतो चोरी करणं माहिती सांगतो मला अरे चोरी तू एक नसेल केली मला मान्य विश्वास त्याच्यावर विश्वास बी आहे का अगं लय बरी माणूस आहे गे पण आता काय करणार त्याची बायको डिलिव्हरी गेली त्याने आपल्याला सांगून नाही गेला तो म्हणतो अचानक पोट दुखायला तुम्हाला विश्वास आहे ना तुमच्या गाडीवर तुमचं काय बी असो मला माझं कानातलं गळतलं पाहिजे करतो तुला सगळ्या काही नको जात बस करतो म्हणलं तुला शब्द आहे ना तुला मी काय करणार पाहिजे करा सांगून शिरप्या काय करायची करेल काढू तिला परत सांगितलं मी खोटं बोललो वांगे खोडायला कधी दिला आता परा दिवशी पाणी बिरे बर परा दिवशी ना पन्नास जळा खोडून तुम्हाला बरोबर आम्ही काय वावरत ती येणार रे मी एकटा खुटीचा पट्ट्या तुम्हाला समजतंय का ते काय बोलताय ते परवा येणार म्हणजे उद्याच काय अगं उद्या एकच खोडायला येते का आता रात्री चोरीला गेले तेव्हा तू वांगे परवा खोडायला खुडायला येईल आणि उद्या राखण कोण करील तोच मी करीन मी करीन तोच करणार रे आता खोट बोलणार आणणार आता वागे खोडायला का रोखो कोणचं पोर मग आता ते मी खोटं बोलणार नाही काट्याचा दाखा सण नाही होत मला माहिती त्याला काढून द्या आणि राखा कोण करी आता तुम्ही आणि तुला राखा कोण राहील करी मला हाय माझं बरोबर कोण मी माझं करू शकते काय राखण काय बरं असं बी तुम्ही येतात डोक्याला ताण होत तुम्ही इथं राहील तर जरा माझं मला शांती तरी भेटेल नाटक करू जरा गरीबाला पाहावं लागत काही नको येणं बरं करू येणं जाणं पाहुणं रावळय पाहुणं रावळ आलं तुझ्याजवळ बसते काय माझ्याजवळ बसतील ना का त्यांना चहा पाणी का तुम्ही देता का तू दिसेल पण पाहुण्याजवळ कोण बसेल हो मालक हो मालक हे शिरप्या तुला सांगेल तेवढं कर तुम्ही घरी जा आता थोडे शांत वाद चहा प्या अरे आमचे जिथे वाद झाले का काय सांगत वांगे चोरले गेल्यामुळे माहिती का एक वांग निघाले नाही बायको येत नव्हती वांगे खोडायला शिरप्या तू शांत बस तुला माहिती का आम्ही कुठे जायचं कुठं नाही आज जाय ठरू तुला सांगेल तेवढं कर बाजारात जायचंय मला सोनं घ्यायला घरी जाय म्हणे पाहिलं आता आता कुठं घरायची असतो सांग सोन्याचे बाजार उतरले आता उतरले काय तोडाय 50,000 50,000 थोडे आहे ना काय चला ना जायला राहू तिथे किड परत लागतील ना आपल्याला उचलणार थोडी आता द्या मग राहू तिकडे जाय तुम्हाला उचलायचं तर उचला तुम्ही मला माझी पोत करून द्या हा ते चल सध्या काहीच करायची तुला आता चालता का हे काय आलं ए शिरप्या जाय आणि राखा येऊ
Dar mala dar vanga nai nigale ora ma paat to ak malak malak ha pude le 50 jale ti ha to pa bar ka lakh che 2 lakh karaycha apela tila ano ko mal killa na ko ka yo de gar kelti hodi nai nai ar basle basle jale to baril la ti tuma bar ar basle basle jale baril bar mang ha ai dog jale baro jao mang ha ati jato pani barala ma ati eto korna ami o aikla ka chala na कटोक से फोडू आता माझं चल लगर लाऊ दे रे चल पटकन ओ मालक तुम्ही एक करून मी जातो हां तू जा आम्ही येतो का करू ना बरं आणि व्यवस्थित कर